वडा सांबार आहे ना ऑर्डर केला, आय मीन मेदू वडा, आणि आहे ना डिफरन्स बघा वाटीतले, ये भेदभाव क्यों, मुझे इतनी छोटी सी वाटी मिली, इनको इतनी बड़ी, और अभी ये सब कवर करने के लिए मेरे ताट में वाटी रख दिए है। और ये लड़की वो मेनू सब पुस्तक कुठे गेलं ते बाई, ते जे पुस्तक तिने खोललं त्याच्यामध्ये एक बाबाचा फोटो होता, त्या बाबाचा पाया पडायला लागली तसा का तो बाई देव माणूस आहे। हा बोल बोल परत बोल कसं कसं आरती आपल्याला आज शिकवते की मेदू वडा कसा खायचा। चला गाइस आता आम्ही खातो आणि मग निघतो। हॅलो नमस्कार, कसं काय मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मित्रांनो आपण आलो आहोत खोपोलीला। खोपोलीला तुम्ही इंस्टाग्रामवरती तर खूप सारे व्हिडिओज बघितले असतील मठाचे, जे गगनगिरी महाराज मठ, खूप जणांनी व्हिडिओज बघितले असतील, त्याच मठात आपण आज आलो आहे आणि आज तेच आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर आज आपल्यासोबत आहे तुषार, ही लोकं सगळे मागे आहेत, तर आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते सगळ्यांसोबत। हा आहे तुषार, हॅलो कर, कृपा करून हॅलो करा। ही आहे आरती आणि आरतीची मैत्रीण रूपाली, ही पण आमच्यासोबत फर्स्ट टाईम आली आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही तिच्या भेटलो आहे। आणि तुषार तर नेहमी असतो आपल्यासोबत, नेहमी म्हणजे काय काय ट्रिप्समध्ये होता, तर काय काय ट्रिप्समध्ये होता। आणि आता थांबूया आपण हे सगळं बघ आणि आपण इथे एक्सप्लोअर करूया मठ काय कुठे कसं आहे प्लेसेस, आणि इकडचा परिसर खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे। आता बाकीचं पण आता एक्सप्लोअर करू, तर भेटूया थोड्या वेळात, चला। गगनगिरी महाराज विशेषतः त्यांच्या जल तपश्चर्येसाठी आणि तीव्र ध्यान पद्धतींसाठी प्रसिद्ध होते। बाकी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मठात आल्यावर जाणून घेता येतील। मठाच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर व स्वच्छ आहे। तर आम्हाला आहे ना इथे एक मंदिर दिसलं, तिथे वरती मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघा। आणि आम्ही इथे उभे आहोत जिथे हेलिकॉप्टर उडतो, काय बोलतात, लँडिंग, हां लँडिंग, हेलिकॉप्टर लँडिंगची जागा आहे। आणि इथे मस्ती चालू आहे सगळ्यांची। आणि इकडचा जो व्ह्यू आहे ना यार भारी आहे। आणि आता बघू आम्ही नाही जाणार वरती, मी तुम्हाला इकडनंच दाखवते ते मंदिर, आम्ही वरती नाही जाऊ शकत कारण की आम्हा लोकांना वॉटरफॉलला पण जायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, चला भेटू थोड्या वेळात।
गोव्याला असणाऱ्या गुफेत जाताना तुम्हाला निसर्ग सौंदर्यासोबत गौशाला आणि स्वयंभू असे महादेवाचे मंदिरही पाहता येईल.